नमस्कार स्वागत आहे तुमचं शिवनंदास किचनमध्ये आज आपण वडा सांबर म्हणजेच मेदूवडा बनवणार आहोत अगदी उडपीसारखा परफेक्ट असा मेदू वडा कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू यासाठी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे ही उडदाची डाळ आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून नंतर ती पूर्णपणे बुडेल इतपत पाणी टाकून साधारण तीन तास भिजू द्यायचे आहे आता तीन तासानंतर आपण बघू शकतो की आपली डाळ ही पूर्णपणे छान भिजलेली आहे अशी आपण नखाने प्रेस केली की तुटली जात आहे म्हणजे ती परफेक्ट भिजलेली आहे ही पुन्हा एकदा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर यातील राहिलेलं सर्व पाणी निघण्यासाठी एका चाळणीवर आपण ते काढून घेणार आहोत जेणेकरून त्यातील सर्व पाणी निथळून जाईल आपल्याला ही डाळ पूर्ण कोरडी अशी हवी आहे आता आपल्या डाळीतील सर्व पाणी निथळून गेलेलं आहे ही डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे ही पेस्ट आपल्याला खूप बारीक अशी करायची नाही आहे थोडीशी जाडसर अशीच आपल्याला ही पेस्ट ठेवायची आहे जेणेकरून आपले वडे कुरकुरीत बनतील एकदा फिरवल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने पूर्ण डाळ खालीवर अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे सर्व डाळ व्यवस्थित वाटल्या जाईल आणि अगदी थोडंसं चमचा चमचा पाणी टाकत आपल्याला ही डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी डाळ वाटल्या गेलेली आहे आणि थोडीशी रवाळ रवाळ अशीच आपण ती वाटून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपण आपली सर्व डाळ वाटून घ्यायची आहे बघा तुम्ही ही किती घट्ट असं मिश्रण आहे ह्याला अजिबात पातळ होऊ द्यायचं नाही अगदी थोडं काळजीपूर्वकच पाणी टाकत ही डाळ आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे आता आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे आता ही वाटलेली डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे पाच मिनटं सारखी आपल्याला ही फेटत राहायची आहे फेटल्यामुळे आपले वडे हे अगदी हलके आणि आतून मऊ असे तयार होतात फेटणे आणि डाळ घट्ट वाटली गेली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन आपण त्यावर थोडासा या पिठाचा गोळा टाकणार आहोत हा असा व्यवस्थित तरंगला की आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एका बाजूला आपण या मिश्रणामध्ये मिरेपूड आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत हे टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं आणि हे थोडंसं सैल होतं पण तरीही आपले हे वडे अगदी छान असे तयार होतात याला मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं यासाठीच आपण आधी पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरायचं आहे असे बोटावर आपल्याला हवे तेवढ्या आकारात हे मिश्रण घेऊन अशा पद्धतीने वडे बनवून आपण तेलामध्ये सोडणार आहोत तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही तर मध्यम असंच गरम करून यामध्ये हे वडे सोडायचे अशा पद्धतीने पळीवर ठेवून देखील तुम्ही हे वडे बनवू शकता तुम्हाला जसं सोपं जाईल तसं तुम्ही हाताच्या किंवा पळीच्या साहाय्याने हे मेदवडे वळून ते तळून घ्यायचे आहेत आता आपले वडे बनवून झालेले आहेत आता याला एक पलटी द्यायची आहे लवकर न पलटल्यामुळे याला असा पुढे फोड आल्यासारखा झालेला आहे वडे सुरुवातीला लवकरच पलटायचे आता आपले हे वडे गोल्डन ब्राऊन तळून झालेले आहेत हे आपण काढून घेऊ मीडियम फ्लेमवरच आपले वडे तळायचे आहेत जेणेकरून ते आतून व्यवस्थित तळल्या जातील फुल फ्लेमवर तळले तर ते कच्चे राहण्याची शक्यता असते तर अशी थोडीशी काळजी घेऊन हे वडे बनवले की अगदी उडपी स्टाईल परफेक्ट असे तयार होतात जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद